सोलापूर महापालिकेने तब्बल 55 लाख रुपयाला एक या पद्धतीनं TPS कंपनीच्या या यांत्रिक मशीन घेतल्या होत्या. या माध्यमातून सोलापूर शहरातील रस्ते यांत्रिक पद्धतीनं झाडण्याचा प्रयोग केला होता. मात्र या मशीन गेल्या 10 वर्षापासून भंगार अवस्थेमध्ये आहेत. ही एक 55 लाखांची मशीन आहे. अशा 2 मशीन महापालिकेने खरेदी केल्या होत्या. आता या मशीन किलोवर विकण्याच्याच लायकीच्या झाल्या आहेत. अवघं वर्षभर देखील ह्या मशीन वापरण्यात आल्या नाहीत. त्यामुळं 55 लाख रुपये म्हणजे 2 मशीनचे 1,10,00,000 रुपये वाया गेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार महापालिकेला 1,00,000,000 रुपयेचं अनुदान देतं. मात्र या अनुदानाचा योग्य पद्धतीनं वापर न होता मनमानी पद्धतीनं यंत्र खरेदी, मनमानी पद्धतीनं साहित्य खरेदी केली जाते आणि अशा पद्धतीनं हे ठेकेदार पोसण्याचं आणि अधिकाऱ्यांना मलिदा खाण्याचा एक मोठा मार्ग बनला आहे. त्यामुळं अशा 1,00,000,000 रुपये खर्चून ज्या काही साहित्य आणि मशिनरी घेतले आहेत त्यांची वाईट अवस्था झालेली आहे. आपण पहा, यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आपल्याला ही मशीन दाखवतो आहे. या मशीनची अवस्था काय आहे? सोलापूर शहरातील डफरीन चौकात असलेल्या या आरोग्य केंद्राच्या भोवती या मशीन अशा धक्क्याला लावून ठेवल्या आहेत. सोलापूरकरांनो, तुम्ही ज्या टॅक्सचा पैसा महापालिकेत भरता त्यांचा योग्य पद्धतीनं उपयोग होत नाही, नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीत. आता नगरसेवक नाही, सर्व काही प्रशासकाच्या ताब्यात आहे, प्रशासक राज्य सुरू आहे आणि अशा पद्धतीनं या मशिनीबाबत कोणच काही बोलायला तयार नाहीत. अशीच अवस्था सोलापूर महापालिकेला ज्या काही बसेस दिल्या होत्या केंद्र सरकारने त्याची देखील अशीच अवस्था भंगार अवस्थेत आहेत. याला जबाबदार कोण आणि याबाबत कोण पाठपुरावा करणार? आम्ही वारंवार बातम्या देतो आहे, मात्र याबाबत नागरिकांनी देखील जागृत झालं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं. मी शिवाजी सुरवसे यस न्यूज मराठीसाठी आपल्याला ही बातमी शेअर केली आहे. तुम्हीच ठरवा सोलापूरकरांनो आपण काय करायचं.